हमी भाव आहे सोयाबीनचा साधारण माझ्या मते 48 ते 57 असं काहीतरी आहे प्रति क्विंटल. तो दर नी खरेदी आता बाजार समिती करणार. फार मोठा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला. म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला 1 नंबर भाव 3200 रुपये आपण दिला आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हमी भाव मिळाला. दुधाचं अनुदान यू राहिलं. नाही, शासकीय खरेदी केंद्रासाठी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीने 10 लाख रुपये अगोदरच जमा केलेले होते. दुर्दैवाने महिनाभर ती प्रक्रिया चालली आणि त्याला मंजुरी मिळत नव्हती. पण शेवटच्या मागच्या काही 3-4 दिवसांमध्ये आपल्या बाजार समितीच्या वतीने चांगला प्रयत्न करण्यात आला. फक्त युजर नेम पासवर्ड मिळणं बाकी होतं. तो आज संध्याकाळी आला. उद्यापासून जी मूळ हमी भाव आहे सोयाबीनचा साधारण माझ्या मते 48 ते 57 असं काहीतरी आहे प्रति क्विंटल. तो दर नी खरेदी आता बाजार समिती करणार आणि मग शेतकऱ्यांना त्यांचे पैसे हमी भावाच्या माध्यमातून मिळेल. फार मोठा निर्णय हा केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला. आपल्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन होती. म्हणजे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्रातला 1 नंबर भाव 3200 रुपये आपण दिला आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता हमी भाव मिळाला. दुधाचं अनुदान यू राहिलं. त्यामुळं आणि शेतकऱ्यांचा पीक विम्याचा पैसा आला. महायुतीचं सरकार आणि केंद्रात असलेलं आपलं सरकार हे शेतकऱ्यांचं हिताचं सरकार हे याच्यातून सिद्ध झालं. शेतकऱ्यांमध्ये अतिशय आनंद आणि उत्साह आहे आणि आता आमची लीड वाढायच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये भर पडेल एवढं मला वाटतं.